हाय फ्रेंड्स, शिल्पा ड्रीम्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी, ती म्हणजे रवा आपे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपे बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी असा बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच दह्याच्या वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे. म्हणजेच एका वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी असं प्रमाण हवं आहे. तर हे जे रवा आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे सर्व जे मिश्रण आहे ते आपण अर्धा तास साईडला ठेवणार आहोत. त्यानंतर एका फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली पाहिजे. मोहरी छान तडतडल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे. ह्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत आपण तशाही बॅटरमध्ये टाकू शकतो आणि आपे तयार करू शकतो. पण हलक्याशा सपोज जर आपण फ्राय करून घेतल्या तर जी आपली आप्याची टेस्ट आहे ती जास्त छान लागते. म्हणून आपण हलक्याशा ह्या व्हेजिटेबल्स फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची तीही हलकीशी फ्राय करून घेणार आहोत. साधारणतः एक ते दोन मिनिट हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत लो फ्लेमवर ह्या व्हेजिटेबल्स. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली शिमला ही लाईटली फ्राय करून घेत आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेलं गाजर. अशा प्रकारे आपलं रेड ग्रीन अँड व्हाईट असं व्हेजिटेबल्सचं कॉम्बिनेशन खूप छान दिसत आहे आणि जितकं छान दिसतं तितकं छान हे आपे आपले लागतात. त्यानंतर हे व्हेजिटेबल्स थंड होईपर्यंत आपण चटणी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे स्वच्छ असं धुवून आणि छोटे छोटे पीस करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये मी एक हिरवी मिरची टाकत आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण हे ज्या प्रमाणात आपण तिखट खातो त्या प्रमाणात कमी जास्त करू शकतो आपण. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली व स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये मी आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी टाकून हे बारीक करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. तर यासाठी आपण तडका तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी फ्राय पॅनमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून घेत आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला असा कढीपत्ता टाकून घेत आहे आणि कढीपत्ता खूप असा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण जो कढीपत्त्याचा फ्लेवर आहे तेलामध्ये उतरतो आणि आपली जी चटणी आहे ती खूप टेस्टी होते. त्यानंतर हे जे आपला तडका आहे हा आपण ज्या वाटीमध्ये चटणी काढून घेतलेली आहे त्या चटणीमध्ये त्या वाटीमध्ये हा तडका ओतून घेत आहोत. अशा प्रकारे आता अर्धा तास झालेला आहे. हे जे बॅटर तयार केले ठेवलं होतं आपण साईडला तर रवा फुललेला आहे आणि आपलं जे बॅटर आहे हे घट्ट झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण 1/2 कप पाणी ओतणार आहोत आणि बॅटर थोडंसं पातळ करून घेणार आहोत. त्यानंतर हे व्हेजिटेबल्स थंड झालेले आहेत त्याही आपण मिक्स करून घेणार आहोत ह्या बॅटरमध्ये. व्यवस्थित असे व्हेजिटेबल्स मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. सोडा खूप महत्वाचा आहे. सोडा नाही टाकला तर आपले आपे व्यवस्थित असे फुगणार नाहीयेत. त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली टाकलेली आहे. ती व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर व्यवस्थित असं आपण बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं आप्याचं बॅटर तयार झालेलं आहे. हे सेम जसं इडलीचं बॅटर असतं त्याप्रमाणेच आपण हे बॅटर तयार करू शकतो. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. गॅसवर हे आपे पात्र मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. आपे पत्राच्या प्रत्येक मोल्डमध्ये एक एक थेंब तेल ओतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे
त्यानंतर जे आप्पेचं बॅटर आहे ते प्रत्येक मोल्डमध्ये स्पूनच्या साह्याने ओतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व मोल्डमध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। सर्व मोल्डमध्ये ओतून घेतल्यानंतर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवर हे आप्पे तयार होऊन द्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटानंतर आपले आप्पे खूप सुंदर असे आप्पे तयार होतात। बघू शकता असे सुरीच्या साह्याने आप्पे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की तयार झालेले आहेत की नाही, तर खूप सुंदर असे आप्पे तयार झालेले आहेत। तर अशा प्रकारे प्रत्येक आप्प्यावर असं थोडं साईडनी एक एक थेंब तेल पुन्हा ओतू शकता आपण, नाही ओतलं तरी चालेल, तसेही फ्राय होतातच ते। सपोज कुणाला जर ऑइल अवॉइड करायचं असेल, ऑइल खायचं नसेल, तर त्यांनी नाही टाकलं तरी चालेल, पण जर ऑइल टाकले तर टेस्ट थोडीशी अजून वाढते। आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर आप्पे तयार होऊन द्यायचे आहेत। अशा प्रकारे आपले खूप सुंदर असे आप्पे तयार झालेले आहेत। आता हे आप्पे आपण सर्व करून घेणार आहोत सर्व प्लेटमध्ये। अशा प्रकारे मी आप्पे सर्व केलेले आहेत। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या शिल्पा ड्रीम्सच्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा व त्यासमोरील येणारे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा अशा नवीन तसेच केकच्या रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा येईल। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा।